युवा स्वाभिमानी पक्षाच्या कृषी महोत्सवामधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे बॅनर पोलिसांनी हटवलेत. या महोत्सवामुळे पदवीधर निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा प्रशासनाने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर ही कारवाई केली आहे. अमरावती पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. अमरावती येथील सायन्स कोर मैदानात कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. या ठिकाणी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचे बॅनर लावण्यात आले होते. निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांच्या उपस्थितीत हे बॅनर हटवण्यात आलेत. गुरुवारपासून सुरू झालेल्या कृषी महोत्सवाचे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी एका संस्थेला कृषी महोत्सव भरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. यंदाच्या वर्षी महोत्सवाची जबाबदारी अमरावती जिल्ह्यातील युवा स्वाभिमान पक्षाने घेतली होती. दरम्यान आज सकाळी कृषी महोत्सवाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होत या ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय नेत्यांचे बॅनर काढण्यात आलेत.